खोकसा गावात आमदार शिरीष कुमार नाईकांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. सोमवारी तज्ज्ञांची टीम बोलावून शोध घेतला जाणार आमदार शिरीष कुमार नाईक. आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन उपाययोजना करणार. नवापूर तालुक्यातील खोकसा परिसरामध्ये जंगलातून आवाज येत असल्याने आणि आवाज आल्यानंतर धरतीत कंप तयार होतात, घरातील भांडे पडतात, पत्र्यांचा आवाज येतो अशी तक्रार या गावातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व शाळेतील शिक्षकांनी केल्यानंतर आज नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी खोकसा गावामध्ये भेट देऊन तसेच संबंधित तालुका प्रशासनाचे तहसीलदार, या भागातून गेलेली इंडियन ऑइल कंपनीचे पाईपलाईनचे तज्ज्ञ विभागाचे अधिकारी सर्वांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर ग्रामस्थांना भेटून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न आमदारांनी केलेला आहे. भूकंपाची नोंद झाली आहे की नाही यासंदर्भात नंदुरबारला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विचारणा करणार असल्याची माहिती आमदार शिरीष कुमार नाईक यांनी दिली. खोकसा परिसरात आवाज का येतो, कंप का होतात या संदर्भात तज्ज्ञांची टीम बोलावून त्याचा तपास केला जाईल असे देखील ग्रामस्थांना आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी तहसीलदार यांनी देखील गावाला भेट दिली. तज्ज्ञांची टीम सोमवारी येईल असे सांगितले प्रमुख, परंतु ग्रामस्थांनी गुरुवार तर सोमवार दरम्यान 4 दिवस गावामध्ये भीतीचं वातावरण राहील, ग्रामस्थांना झोप लागणार नाही, त्या अनुषंगाने तात्काळ तज्ज्ञांना बोलावून त्याचा शोध घ्यावा अशी मागणी या भागातील महिला ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी केली आहे. काय नाव आहे तुमचं? काय काय परिस्थिती काय? कहा आहे? भूकंप आहे, त्यासाठी दरती आलं आहे, गो आलं आहे, असं आम्हाला रस्त्यावर पोहरवलं आहे. अखिरात अखिरात आम्ही गावामध्ये दरती आलं आहे. अजू काय माहे बीत आहे ते अखिरात भैरत आहे. काय करा तुझ्या पासे काय तुम्हाला काय कहत काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये काय होतं? काय ते काय अधिकारी आणलं काही? श्रीष नाईक आमदार साहेब जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे, ते मग हा याचे काही तपासणी करणार, काय होत आहे काय ते मग आम्हाला कळवण्यात येणार आहे ते. असं पण थोडं म्हणजे आता तपास नाही करणार होते ते म्हणे आज येणार होतं तर आज नाही आले आहे, सोमवारी सांगा ते मग सोमवार तेव्हा आज तर गुरुवार आहे म्हणजे खूप टाईम होऊन जाणार, तर हे विशेष की लवकर करावं लागेल असं म्हणजे काय आहे नेमकं. गावातले लोक सर्व घाबरलेले आहे, त्यामुळे म्हणजे काय आता नेमकं काय आहे ते तपासणी लवकर सुरू करावी. बोला, माझं नाव मान्या गावीत राहणारा खोकचाचा वनसमेत याच्यात मी कार्यरत आहे आणि या डिपार्टमेंटाचे बरोबर माझे संपर्क आहे आणि या गावात जवळजवळ 1 महिना झाला तेव्हापासून हे फोट होतात हे जाणवलं. पण काल संध्याकाळी अचानक 6:40 जास्त फोट झाल्यावर जाणवलं आणि जमीन पण असं हादरलं, ते लोकांना ज्या ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांना कळलं आणि हे असं का घडतं असं एकमेकाला सांगून ते बातमी पसरवली आणि सर्व गावकरी गोळा झाले आणि परत रात्री ते गोळा झाल्यावर बी फोट आवाज आला आणि त्यावेळी बी इथे हादरे जाणवले लोकांना. बरं, मी असं म्हणतोय की याच्यामध्ये काही पडझड झाली आहे? नाही, पडझड नाही झाली आहे, पण जे हादरे जे बसवले आणि घरांचे पत्रे जे बरोबर फिट केले नाही असं ते हल्ले आणि त्याचा आवाज पण जाणवलं. ठीक आहे, ओके. त्याशी सुद्धा संपर्क साधला, त्यातली मॅडमना बोललो की आमच्या इथं नागरिक पूर्ण भीतीने घाबरून गेलेले आहे, रात्री झोपत नाही, आश्रमशाळासुद्धा आहे, विद्यार्थीसुद्धा बाहेर उघड्यावर आहे, तर त्यांना आम्ही पूर्ण कल्पना दिलेली आहे. त्यांचं पथक सोमवारी आपल्या परिसरांमध्ये खोकशा गावामध्ये येऊन दाखल होणार आहे आणि पूर्ण चेक करणार आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की ह्या आता सांगितलं साहेबांनी इंडियन ऑइलवाल्यांनी की ह्या परिसरामध्ये पूर्ण पहाळा आहे आणि पहाळाच्या आजूबाजूला भरपूर पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे जे पाऊस जातं, पाऊस जमिनीखाली जातं आणि त्याच्यामध्ये एअर बबल तयार होतं, म्हणजे जे एअर बबल म्हणतो आपण फुगे, म्हणजे फुगे तयार होतात आणि ते फुगे जमिनीखाली गेले की जसे ज्या
याच्याने छोटे मोठे असतील ते सगळे म्हणजे फुटत आहे आणि त्या फुटल्यामुळे विविध ठिकाणी त्याचा मोठा आवाज येतो आहे आणि त्याच्यामुळे लोक घाबरलेले आहे आणि अशी परिस्थिती कंटिन्यू राहिली तर भविष्यात असं काही घडणार नाही. परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार भूकंप थोडासा प्रमाणात येऊ शकतो परंतु काही ते होणार नाही कारण जवळपास आम्ही गावकऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांचं म्हणणं सुद्धा असं आहे की एक महिन्यापासून असे धक्के आम्हाला जाणवत आहे म्हणून आज जो कालपासून मोठ्या प्रमाणात धक्का जाणवला त्याच्यामुळे लोक भीतीत होते आणि आज सकाळी आम्ही पाणी सुद्धा करायला आलो. लोकांना आम्ही धीर दिलेला आहे घाबरू नका कारण हा जे जमिनीमध्ये पाणी झालेले आहे त्याच्यामध्ये फुगे तयार झालेले आहे ते फुटून राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे काही आपल्याला होणार नाही आणि निश्चितच आपल्याला सोमवारी अधिकारी येऊन अजून पूर्ण जे कर म्हणजे इथले नागरिक आहे यांचं मनोबल उंच करण्यासाठी ते येतील आणि त्यांना निश्चितच आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की गावकऱ्यांनी आजूबाजूच्या पूर्ण परिसरातील लोकांनी आपण घाबरू नये काम करावं. इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे काही शंका कुशंका निर्माण होतात परंतु तिथे सुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे की तात्पुरतं 2-3 दिवस अधिकारी येत नाही तोपर्यंत आपला जो इंडियन ऑइलचा पाईपलाईन गॅस आहे ती सुद्धा बंद ठेवावी आणि सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की कोणीही आपण भीतीच्या वातावरणात राहू नये. नेहमी आपण सतत जे जसे ज्या राहतो तसं राहावं एवढंच मी सांगू. या संदर्भात जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.